विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय समोर ठेवून शिक्षण घेणे गरजेचे आहे असा मोलाचा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी दिलाय. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने खारघर कोपरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. खारघर कोपरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, संजना कदम, आरती नवघरे, अनिता पाटील, भाजप नेते धर्मा तोडेकर, निलेश बावीसकर, गीता चौधरी, केशव घरत, काशीनाथ घरत, श्री सोनावणे, श्री जैन, मोना अडवाणी, वासुदेव पाटील, हुसेन शेख, समीर कदम यांच्यासह मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. एक मोठ्या शहरामध्ये तिने आलेला कारगिल सारख्या मोठं शहर आपल्या बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रति इंग्रजी शाळेमध्ये सर्व विद्यार्थी शिकत आहेत त्याच्यामध्ये किती ते लाखामध्ये फी वर्षाला घेतात आणि मग त्यांना शिक्षण देतात. आपण सर्वसामान्य ती मुलावर काही कामकडे असेल पैसा तो त्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी आपण चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास करत असताना काही आपल्याला आर्थिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या तर्फे आपण तुम्हाला मदतीचा हात या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून